नमस्कार अनुज क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं फार मनापासून स्वागत तर आज आपण पाहणार आहोत डाळ कांदा तर प्रत्येक गृहिणीच्या फार जवळची रेसिपी आहे क अजिबात कसलं टेन्शन नको उरलेलं वरण किंवा डाळ असेल तर त्याला फोडणी दिली की झाली भाजी रेडी पण असं अजिबात नाही आहे तुम्ही जर हॉटेलमध्ये डाळ कांदा खाल्ला असेल तर फरक तुमच्या नक्कीच लक्षात येईल अजिबात कुकरला डाळ न शिजवता ढाब्यावर मिळतो तसा झणझणीत अख्खी डाळ असणारा डाळ कांदा कसा करायचा ते आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट नक्की करा चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात आधी इथे मी कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम करायला घेतलेलं आहे तर तेल गरम झालं की यामध्ये आपण फोडणी करून घ्यायची आहे म्हणजे मी यामध्ये जिरे आणि मोहरीची छान अशी फोडणी यामध्ये दे देऊन घेणार आहे त्यानंतर अगदी चिमुटभर आपल्याला यामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा याला बारीक असा चिरून घेतला आहे तो आपल्याला इथे परतून घ्यायचा आहे तर अशा पर पद्धतीने मी इथे हा कांदा परतून घेते आहे तर डाळ कांद्यामध्ये आपण टोमॅटो अजिबात वापरणार नाही होत त्यामुळे फक्त कांदा आपल्याला छान सोनेरी रंगावर भाजून परतून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये लगेचच आपण मसाले ॲड करणार आहोत तर सगळ्यात आधी मी यामध्ये लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि एखाद दीड चमचा कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालून आप घ्यायचा आहे आणि याला देखील छान परतून घ्यायचं आहे आणि एक चमचा यामध्ये मी गरम मसाला देखील घालून घेतलेला आहे तर ह्यालाही आपण या परतून घेऊया गॅसची फ्लेम मी कमी करते आहे तर कमी गॅसवर आपल्याला हे छान परतून आहे तोपर्यंत मी तुम्हाला इथे दाखवते मी एक वाटी इथे तूर घेतलेली होती तर ती तीन ते चार तास मी याला पाण्यामध्ये भिजून ठेवलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डाळ भिजवून ठेवायची आहे आणि डाळ भिजली अशी कधी समजायचं तर हाताने अशा पद्धतीने एक डाळीचा जो कण आहे तर तो अशा पद्धतीने तोडून बघायचा जर त्याचे दोन भाग झाले तर समजायचं डाळ आपली छान मऊ झाली आणि भिजल्या गेली आहे तर हे पाणी आता मी काढून टाकते आणि त्यानंतर ही जी भिजवलेली डाळ आहे तर ती यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे तर लक्षात ठेवायचं आहे डाळ कांदा करताना अशाच प्रकारची डाळ भिजवून आपण यामध्ये घालून घेणार आहोत तर अजिबात याची कुकरला वगैरे शिट्टी घ्यायची नाही आहे त्याला फोडणीचं वरण आपण याला करणार नाही होत तर अगदी परफेक्ट ढाब्यावर मिळते तशी ऑथेंटिक कांदा ज्याला म्हणतात तर तशा पद्धतीचा डाळकांदा इथे आपण करणार आहोत तर आपली जी डाळ आहे तर ती किमान साठ ते पासष्ट टक्केच इथे आपली छान मऊ झालेली आहे खूप जास्तीचं मऊ झालेलं नाही आहे तर ह्याला आपल्याला आता छान शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी यामध्ये आता आपण पाणी गरम करून घालणार आहोत तर त्याआधी मी यामध्ये घालून घेते आहे अगदी चवीनुसार मीठ तर मीठ घातल्यानंतरही आपल्याला छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये साधारण आपल्याला दीड ग्लास पाणी यामध्ये गरम करून मी घालणार आहे तर पाणी घातल्याने काय होईल की आपल्याला डाळ जी आहे तर ती छान शिजवून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने मी अगदी थोडंसं पाणी घातलं आहे आणि ह्याला आपण छान उकळी काढून घेऊया आणि ह्याला झाकून मी किमान दहा मिनिटांसाठी मीडियम गॅसवर ठेवणार आहे तर मध्ये मध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपली डाळ कितपत शिजलेली गेलेली आहे तर अशा पद्धतीने ह्याला छान उकळी आली आता मी गॅसची फ्लेम मंद करते आणि याच्यावर झाकण ठेवून आपण ह्याला दहा मिनटं होऊ देऊया दहा मिनटानंतर आपण चेक करूया तर डाळ जी आहे तर ती खूपही शिजवू द्यायची नाही आहे म्हणजे खूप जास्त मऊ किंवा गाळ होऊ द्यायची नाही आहे तर अगदी थोडीशी हलकी मऊ म्हणजे डाळ शिजली गेली पाहिजे परंतु कच्ची नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने इथे डाळ कांदा आपला रेडी आहे तर आता आपण ह्याला सर्व करायला घेऊया तर इथे आपला डाळ कांदा रेडी आहे तर अशा पद्धतीचा डाळकांदा तुम्ही घरी एकदा करून बघा मस्त छान भाताबरोबर जिरा राईसबरोबर किंवा चपातीबरोबर फुलक्यांबरोबर खूप छान लागतो खूप छान होते आणि मस्त छान अशा पद्धतीचा डाळकांदा तुम्ही जर याआधी बनवलेला नसेल तर यावेळी नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार